हाय एवरीवन, मी वैभव आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वैभव मोठं व्लॉग्स। तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट टॉपिकवरती असणार आहे, जे की मी माझ्या बाईकवरती करणार आहे ते चेन स्प्रॉकेट किट चेंज। आणि मी इन्स्टॉल करतो रोलॉनचं ब्रास कोटेड चेन स्प्रॉकेट, आणि मेन म्हणजे मी याच्या आधीही इन्स्टॉल केलेलं, पण त्यावेळेस मी यूट्यूबवरती नव्हतो आणि त्याचा मी व्हिडिओ बनवला नव्हता। आणि खूप अशा रेअर अपाचेस आहेत, त्याच्यामध्ये रोलॉनचं ब्रास कोटेड चेन स्प्रॉकेट फिक्स केलेलं आहे, त्यामुळे आता मी ह्याचा व्हिडिओ बनवतो आहे। आणि आता माझा जो रिसेंटचा चेन स्प्रॉकेट आहे, जो की हा ब्रास कोटेडच आहे रोलॉनचा, मी आधी इन्स्टॉल केलेला, चेंज करायचं मेन रिझन हेच की याची जो पुढची जी असेंब्ली आहे, म्हणजे पुढचा जो चेन स्प्रॉकेट आहे, त्यातून असा आवाज येतो आहे। हां, आता हे कधी आवाज येतो, जेव्हा पुढचा चेन स्प्रॉकेट ड्राय पडतं तेव्हा। पण मी सगळं करून बघितलं, खूप दिवस मी त्याचं लुब्रिकेट करत होतो हा कवर काढून पुढचा, पण ते काय रिपेअर झालं नाही। नंतर बघितलं तर कळालं की फ्रंट स्प्रॉकेटचे तिथे बेंड झालेत, त्यामुळे हा आवाज येतो आहे। त्यामुळं बाईक चालू असताना खूप असा अनॉईंग असा आवाज येतो आहे। मी सॅम्पलला पण तो लावेन। म्हणून मी आता हा चेंज करतो आहे। आणि खूप असे कमी बाईक्स आहेत ज्याच्यावर 164V ब्रास कोटेड येते, स्टॉकवरती ब्रास कोटेड चेन येत नाही, 200+ फक्त येते। अनेक तुम्हाला विचार पडला असेल की ब्रास कोटेडच का, स्टॉकवाली का नाही, कारण का मी ह्याच्या आधी स्टॉक पण इन्स्टॉल केलेली आणि आत्ता मी ब्रास कोटेडचीसुद्धा यूज केल्या, तर का? तर एक पहिली गोष्ट म्हणजे ब्रास कोटेडची लुक्स, कारण का अपाचीची चेन ही ओपन चेन असल्यामुळे ती ब्रास एकदम गोल्डन कलरसारखी दिसते, त्यामुळे त्याचा लुक्स हा एक नंबर असतो, एक नंबर दिसते बाईक। आणि स्टॉक काय रेग्युलर आपली ब्लॅक कलरची चेन येते, त्याच्यावर काय इतकं खास दिसत नाही। दुसरं म्हणजे परफॉर्मन्स, आता मी ही चेन इन्स्टॉल केल्यापासून गाडी 16 to 17 kilo 1000। अनेक इम्पॉर्टंट टिप, हे जे रोलॉनचं ब्रास किट आहे, जे की तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घ्याल, तर त्यावर त्यांनी सरळ मेन्शन केले की हे फक्त BS4 बाईकसाठी आहे, म्हणजे अपाची 164V बेसिक BS4 मॉडेलसाठी कम्पॅटेबल आहे। आता माझी बाईक BS6 आहे, मग ह्याच्यावरती कसं काय फिक्स होईल? तर माझी बाईक 2020 मॉडेल आहे, आणि ह्याच्यानंतरचे जे मॉडेल निघाले आहेत, ज्याला रायडिंग मोड्स आणि जे मुस्टॅच टाईप DRLs आहेत, तर त्या बाईकलाही कम्फर्टेबल नाही आहे। तर घेताना तुम्ही बघून घ्या तुमची बाईक कधीची आहे, आणि त्याच बाईकलाही फिक्स होईल। BS4 किंवा 2020 जी तुम्ही बघू शकता डिझाईन, त्याच्या DRL हेडलाईटच्या बाहेर आहेत, तर त्या बाईकलाच ते सूट।